पुणे पदवीधर मतदारसंघातून अपेक्षा उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे अरुण लाडे. सर, आपण अपक्ष अर्ज भरला आहे, राष्ट्रवादी पक्षाकडनं आपल्याला अर्ज देणार आपली उमेदवारी निश्चित करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव ती उमेदवारी आता दुसऱ्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. काय सांगाल याविषयी सांगायचं म्हणजे अपक्ष पक्षाचा इथं काही संबंधही येत नाही. हे मतदारसंघ असे आहेत की पदवीधरांच्या स्पेशल हक्कासाठी त्यांच्या हक्काला म्हणजे ही बा वेटीस घ्यावं ही व्हावी, विधानसभेत विधानपरिषद मांडावे यासाठी हक्क त्यांना दिले. मतदारसंघाला हा हक्क कुणी अंमलात आणलेला नाही आणि कुठल्याही पक्षाचा इथं संबंध नाही. पक्ष हा गौण आहे, विषय महत्त्वाचे आहेत. त्या पदवीधरांच्या मी उभा आहे पण बंडखोर काय संबंधच नाही. मी उमेदवार केलेले आहे हीच माझी हे आणि उमेदवार आता आम्ही ताकदीने लढतो आहे. सगळ्यांचा उत्साह आहे, 5 जिल्ह्यात आज लोक आलेत, त्यांना इलेक्शन लढवायचं आहे. आणि बापूंनी जे काम केलं त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही झालेलं घडलेलो त्यांना लोकांना वाटतंय, पदवीधरांना वाटतंय, हेच आपल्या समस्या सोडवू शकतायत आणि सोडवण्यासाठी योग्य माणसं आहेत. मागं जे निवडून गेले त्यांनी कुणी समस्या सोडवलं नाही, सोडवायची काय त्यांनी प्रयत्न केला नाही. कुठलीही समस्या विधान परिषदेत मांडली नाही, सामाजिक कुठलं आंदोलन केलं नाही, कुठल्या संस्थेला भेटी दिली नाही, त्यातून आपल्याला व्यापक पाठिंबा मिळू लागलेला आहे. सगळ्या पक्षांना सगळ्या संघटनेकडून पाठिंबा मिळत आहे, यातून आपल्याला इलेक्शन सोपं जाईल. निवडून यायला आपल्याला कुठली अडचण मला दिसत नाही, निवडून मी येऊ शकतो आहे. फक्त सगळ्यांनी कामाला लागायचं, असा जो आता शपथ घेतलेली आहे त्याप्रमाणे सगळी कामाला लागतील, मला निवडून आणतील. स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर पदवीधरांच्या कुठल्या समस्या मुख्यत्वे आपण सोडवणार आहात? पदवीधरांच्या समस्या आज शासनाला, आज कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये, निमशासकीय ऑफिसमध्ये 40% जागा मोकळ्या आहेत. त्या शासनाला नेत्यांना ह्या जागा घ्यायला वेळ नाही. एक तर बाजूला पैसा नाही आणि उलट बाजूला त्यांना वेळ नाही. त्यांचं राजकारण असं झालेलं आहे की समस्या, लोकांची समस्या लोकांना भेटायला त्यांना वेळ नाही. त्यामुळं ह्या पदवीधरांच्या समस्या आज ज्या जागा मोकळ्या आहेत, आज एका बाजूला 40 लाख नोकऱ्या देशात उपलब्ध आहेत देशात, पण उलट बाजूला 18 ते 35 वयोगटातली जवळजवळ 30 कोटी युवक हाताला काम मागतायत. हाताला काम कोण देऊ शकत नाही. ह्या युवकांना वाटते किंवा GD बापूंनी आयुष्यभर चळवळ केला, सत्ता संपत्ती आणि पदं हेकडे कुठं मागं लागले नाहीत आणि त्यांच्या आधिपत्याकडे झालेली ही पिढी आपले प्रश्न सोडवेल असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे लोक आज मला व्यापक पाठिंबा देतात, संघटना व्यापक पाठिंबा देतात आणि वैयक्तिक पदवीधर व्यापकपणे माझ्या मागं आहेत. त्यातून मी निवडून येईन.